सारे घड़ ले। काय चाललंय नेहाच्या मनात? मला धमकी दिल्यापासून माझा फोन घेत नाहीये। अक्षयचा फोन स्विच ऑफ आहे। तिच्या हालचाल, तिचा प्लॅन, तिच्या मनात काय काहीच कळत नाहीये मला। मला भेटण्यासाठी वॉर्डनकडून अपॉइंटमेंट घेतली आहे तिने। काय करणार असेल ती? काय बी म्हणा पद्मजाताई, तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या जेलच्या रस्त्यावर लई भारी सिनरी होती। कसले फोटो आले छान, हा नाही तर काय, आम्ही तुम्हाला आधीच बोललो होतो की काय झालं ताई? रजनीताई, ती भिंत दिसते का? म्हणजे ते जेल, जेल त्या मायाला तिकडे ठेवलंय बघ। वय काय? नाही तर काय, रांगडे पाटलांच्या नावाला कलंक आहे बघा एकदम। आम्हाला तर असं वाटतंय ना की त्या मायाला चार गोष्टी तुनवूनच याव्यात। तुम्हाला मी लई त्रास दिला नाही व? बोला, जायचं का? जायचंय का? तुम्हाला तर फक्त सुनवावं असं वाटतंय ना व? आम्हाला काय वाटतं माहितीये का? चांगलं झिंजा पकडाव्या आणि लई बडवावं बघा। पण नाही ना करू शकत, प्रतापरावांना राग येतो लगत। नाही म्हणजे तिचं नाव जरी काढलं ना तरी लई चिडत्या। आपण इथं आलो जर का कळलं तर असा डोसक्यात राग भरून घेतील ना। आत गेलो जर का कळलं मग तर झालं, आयुष्यभर आमच्याशी बोलणंच टाकतात बघा। वय काय? मग नगं नगं इकडं नकच थांबायला। अरे पद्मजाताई, तुम्हाला ती सांगू, आम्ही पहिल्यांदा जेलची भिंत बघितली। मी काय म्हणते, जेल त्या भिंतीचा व्हिडिओ काढला तर आऊ चालतंय की? तेवढंच आठवणीत राहील आमच्या। अरे माझ्या भैरोबा, काय व काय झालं? आओ, ही ते डॉक्टरणीचीच गाडी आहे ना व? अक्षय बा, तू इथेच थांब, मी पटकन माया मामाला भेटून येते। हा एक्सक्यूज मी, मला मिस माया दलालना भेटायचं। धाकरण बाई अक्षदादा नाही तर कशा पाय घेऊन आली? ठेवा किती आता, आम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना, आमची पाठ पडली ना की ह्यांचं काहीतरी चालू होते। Thank you.
कशासाठी आलीस इकडे? कशासाठी आलीस? जीव जीव घेणारस का तू? बोल ना आता. मला धमकी दिल्यानंतर माझ्याशी कम्युनिकेशन तोडलायस तू. माझ्या अक्षयशी मला बोलू दिलं नाहीस तू. काय करणार आहेस? हा मला मला घाबरवायला आलीस की काय? अगं बोल ना, काय करणार आहेस? काहीही करणार नाहीये. जे करायचंय ते आता तूच करशील. फोनवरही तेच सांगितलं होतं मी. तू जो खेळ चालवलायस ना तो आता तूच संपवशील. अगं एवढ्याशा गोष्टीला घाबरलीस? कोणता खेळ? सगळं नीट माहितीये तुला, म्हणून तर भीतीने एवढी थरथरतेस. ए मी काही केलेलं नाहीये. मग एवढी घाबरतेस कशाला? हो चोराच्या मनात चांदण. मी उच्चारलेलं एक वाक्य तुझा मुखवटा पाडायला पुरेसं आहे. ए काय करणार आहेस तू? सांगितलं ना तुला, माझ्या निष्पाप मुलांच्या आयुष्याशी तू जो खेळ मांडलायस ना तो तुझ्याच हातून संपवणार आहे. ती माझी फक्त माझी मुलं आहेत. अधिकार गमवलायस तू. माया अगं माझ्यावर आणि प्रतापवर सूड उगवतात. आपण आपल्याच मुलांचा बळी देतोय हे लक्षात आलं नाही तुझ्या? अगं लाज वाटली नाही का तुला? वार्थाने आणि सुडाने इतकी आंधळी झालीस तू की आपण आपल्याच मुलांच्या आयुष्यात विष घालवतोय हेही लक्षात आलं नाही तुझ्या? तुझं मन तर कलुषित केलंसच तू, पण परीचं आयुष्यही पणाला लावलं. सगळं वाटेल ते बोलू नकोस. काय काय केलंय काय मी? हा तू अक्षयचा छळ करून त्याला खोटं बोलायला भाग पाडलंयस हे मी कोर्टात सिद्ध करू शकते. विसरते आता. माया अगं माझ्या परीच्या जीवाशी खेळलीस. सांगितलं ना तुला, मुलं काहीही बोलतात. अगं अक्षयच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, पण परीने ठेवला. माया तू परीचा जीव धोक्यात टाकलास. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. Enough is enough. जग ग, तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन. तुझं टार्गेट मी आणि प्रताप होतो ना ग, पण जीव परीचा जाणार होता. माझी पाठ फिरताच तू अक्षयला अक्षयला माझ्याबद्दल परीच्या मनात नाही नाही ते भरवायला सांगितलं, जेणेकरून ती मला हेट करू लागेल, माझ्यापासून लांब जाईल. तिच्या इवल्याशा मनाला ते सहन नाही झालं. खूप त्रास झाला तिला. ती जीव आहे माझा, माझा प्राण आहे ती आणि मी तिचा. खूप इनसिक्युअर झाली ती. मला तिच्याशी बांधून ठेवण्यासाठी तिने टोकाची पावलं उचलली. सगळ्यात आधी तू तो विषारी इंजेक्शनचा प्रकार केलास. त्याचा काय परिणाम झाला माहितीये ना तुला? परीची काय अवस्था झाली होती माहिती होतं तुला? तरीही तू शाणी झाली नाहीस. तरीही अक्षय तू परीला भडकवत राहीस. इवलंच मन आहे ग तिच. खरं खोट काय करणार तिला? तिला फक्त एवढंच कळत होत की आपण आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं ना तरच नेहा 24 तास आपल्या जवळ बसून राहील. आणि तिने तेच केलं. परीने स्विमिंग पूल मध्ये उडी मारली. अगं परी, तिला ज्या चॉकलेटची ऍलर्जी होती ते चॉकलेट खाल्लं तिने. परी ए बाळा, आणि शेवटी गॅस. तू आईस की कोण आहे? सगळं हे सगळं करताना आपली निष्पाप मुलं जखमी होत आहेत हे कळलं कसं नाही तुला?
तरी काय दोष देते तू माझी जग तुझ्या अश्रूंना फसले तुझ्यातल्या आईवर विश्वास ठेवला ना मी अक्षयला भेटायला घेऊन आले तुला इथे तुरुंगात प्रतापने याची परवानगी कधीच दिली नसती मला परंतु किती विश्वासघाती आहेस ह्याचा चांगलाच अनुभव घेतलाय ना त्यांनी मला वाटलं होतं तू प्रतापच्या बाबतीत कसंही वागशील पण मुलांबरोबर कधी वाईट वागणार नाही त्यांना त्रास होईल असं कधीच काही करणार नाही ते तुला भेटायला तळमळत होता तडफडत होता त्याचा त्रास बघवला नाही मला आणि कोण आले ग त्याला भेटायला इथे तुला तुरुंगात त्याला भेटायला घेऊन आले होते ना तुला तेव्हा पण तुझ्या डोळ्यात अश्रू बघितले मी पश्चातापाची भावना बघितली आणि फसले पुन्हा उगाच मला असं वाटलं की मी जे केलंय ते योग्यच केलं इमोशनल फूल जा तू आणि प्रताप तुम्हाला फसवणं अगदी सोपं आहे ग अग तू आम्हाला फसवलं नाहीये तुझ्या स्वतःच्या मुलांना फसवलंस तू हे कळत नाहीये का तुला नाही त्रास होत नाही की निर्दयीस तू समोर अक्षय बद्दलच्या प्रेमाची सगळी नाटक केली आणि माझी पाठ फिरता क्षणी त्याच्या मनात वाईट साईट भरवलंस माझ्याबद्दल त्या दिवशी स्विमिंग पूल मधून परीला वाचवण्यासाठी प्रताप वेळेत पोहोचले नसते तर चॉकलेटच्या आणि गॅसच्या प्रकरणाच्या वेळ मी परीला वेळेत वाचवलं नसतं तर काय झालं असतं तिचं हे कळतंय का तुला मग तरी भानावर ये माया हे सगळं बंद कर अक्षयला ह्या सगळ्यात तोडू नकोस त्याचं सगळं आयुष्य बर्बाद होईल मुलांना त्यांचं बालपण परत दे माया तू खरंच त्यांची आई असशील ना एवढं नक्कीच करशील काय करायला हवं कमी हा काय करायला हवं तुमच्या लबाडीमुळे ना माझी मुलं फसतात तुमची लबाडी की आमचं मुलांवरच प्रेम माझं माझ्या मुलांवर जास्त प्रेम आहे हा आणि त्यापेक्षाही मोठी आहे ना आणि प्रतापचा सूड घेण्याची आग पण त्या आगीत मी माझ्या मुलांना होरपळू देणार नाही आणि मग हिंमत असेल तर बोल माझ्याशी काय बघालोय आम्ही जे बघालो ते स्वप्न आहे की खरंय आमसनी कसे पण चिमटे काढताय सौताला काढून बघा की आओ समोर बी तेच दिसतय आणि इडियट बी तेच दिसतय अरे देवा 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 हे समजा दाखवायच्या आधी आम्हाला वर का नाही उचललं आणि काय हो मग अशी तुम्ही काय म्हणलात या रस्त्यावरून नुसतं जरी गेलं तरी प्रतापराव आकाश पातळी एक करतील म्हणून हा आणि हे हो काय आहो सौता डॉक्टरीण मायाला भेटायला इकडे आली आहे आणि ते बी अक्षयला बाहेर उभं करून सौताच आतमध्ये निघून गेली हा मला बी तेच कळणं झालंय बघा हो रजिन ते तुम्हाला खरं सांगतो त्या मायाला भेटायची हिंमत आमच्यात काय सुनमाईन मध्ये बी नाहीये आणि असं काहीतरी विपरीत वागल्यानंतर प्रतापराव काय करतील याची कल्पना त्यांना बी आहे तरी बी त्या अशा का वागल्या आणि ते बी अक्षदाना घेऊन
आम्हाला काही समजणार झालंय बघा. तुझा चेहरा बघून तरी असं वाटतंय की त्या फाईल मधल्या मजकुराचा योग्य तो परिणाम झालाय तुझा. चला, म्हणजे किमान आता तू अक्षयला ह्या सगळ्या प्रकरणात ओढणार नाही. अक्षय आणि परीच्या आयुष्याशी तू जो खेळ मांडला होतास ना, तो आता तरी थांबवशील. तुला काय वाटतं, तू मला कोंडीत पकडशील असं वाटलं तुला? माझ्या लॉयरला सांगून मी माझी केस उलटवू शकते. हे चुकत तुझ माय. सगळं तुझा प्रॉब्लेम हा आहे की तू खूप इम्पल्सिव्ह आहे. सगळं बरोबर बोललीस. आम्ही इमोशनल फूल्स, भावनेच्या भरात कधी कधी चुका करतो, पण किमान आम्ही आमच्या भावनांची प्रामाणिक असतो ना, म्हणून सरते शेवटी आमचं भलंच होतं आयुष्यात. त्यामुळे इम्पल्सिव्ह असण्यापेक्षा इमोशनल फूल असलेला कधीही चांगलं नाही का? इतकं केलंय काय ग मी? ती फाईल नीट काळजीपूर्वक वाच, प्रत्येक शब्द. हे पण सांगायला हवंय का आता तुला? प्रत्येक शब्द नीट वाचलाय. मग शेवटच्या पानावरच लॉयरचं नाव आणि सही नाही बघितली? माझाच लॉयर पैशाच्या जोरावर. पैशाच्या जोरावर तू त्याला खोटं बोलायला भाग पाडत होतीस माया. आणि मी खरं बोलायला, खर तर हे मी खूप आधीच करू शकले असते, पण तुझ्या आणि धवलच्या विरोधातले पुरावे इतके सबळ होते ना माया, की मला ह्या सगळ्यात अक्षयला अडकवायची इच्छा नव्हती. आणि गरज असती ना तरीही मी तसं कधीच केलं नसतं. का कुणास ठाऊक, मला उगाच असं वाटत होत की एक आई म्हणून तू कधी अक्षयला या केस मध्ये अडकवणार. तू माझा अपेक्षा भंग केलास. अक्षय कडून कळलं की अक्षयच्या आणि परीच्या मनात तू माझ्या विरोधात विष कालवत होतीस. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुला मुलांची काहीच पर्वा नाहीये. माझ्यावर आणि प्रतापवर सूड घेण्यासाठी तू मुलांचा बळी देऊ शकतेस ना, तर स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा वापर सहजच करू शकतेस. आणि तेच केलंस. प्रतापना तर उघड उघड धमकी दिली होतीस माया की ह्या केस मध्ये तू अक्षयचं नाव पुढे करणारस. हे ऐकून प्रताप भडकले होते आणि संतापून त्यांनी तुझा गळा धरला होता, तुला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेवढ्यात मी तिथे आले तेव्हा कळवळून नेहा मला वाचव, नेहा मला वाचव असं म्हणत म्हणत मला काय म्हणाली होती आठवते? प्रताप, नेहा नेहा वाचव मला, नेहा मला मारून टाकेन. दैवाने तुझी ती सगळी अक्षय बद्दलची तडफड तळमळ तुझं रडणं ते सगळं फक्त एक नाटक होत. त्या नाटकाला मी भुलले माया. तुझा आई पण इतकं स्वार्थी आहे माहित नव्हतं मला, पण अक्षय कडून सत्य कळल्यावर मी घाबरून गेले. नकळत सारे घडले